मीही आजच पाहिला आणि मलाही ते काही म्हणजे बरं नाही वाटलं की कुठंतरी एखाद्या माणसाला आमदारासारख्या कायद्याच्या रक्षकानं ज्या भवनामध्ये लोकांनी त्याला निवडून पाठवलं त्या ठिकाणी कायदे बनवले जातात आणि कायद्याचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी आपलं सर्वांचंच आहे आणि म्हणून पोलिसाच्या हातातून तो बेत किंवा काठी घेऊन त्या संबंधित तरुणाला मारणं हे काही योग्य वाटलं नाही ते निषेधार्हच आहे. परंतु त्याचं कारण कुठलं जरी असलं तरी संबंधित पीडितानं पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर तक्रार त्या ठिकाणी जर नोंदवली. आपण पाहत आहात अनेक तक्रारी त्यांच्या होत आहेत आणि अनेक कारवाया पण होतात. आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टीव्हीवर पाहतो. काल परवाच कुठेतरी हायकोर्टाच्या निर्देशानुसार मोताळा पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला. असं जर त्या पीडितांना समोर येऊन जर तक्रार नोंदवली तर निश्चितपणे त्यावर गुन्हा दाखल होईल आणि जर झाला नाही आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू.